जियो पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। आज जाहीर होणार राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या 12वीच्या परीक्षेचा निकाल, निकालाकडे विद्यार्थ्यांसह पालकांचं लक्ष। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काढण्यात आलेली मराठा वनवास यात्रा पुण्यात दाखल होणार, तुळजापुरातून निघाली आहे यात्रा। राज्य कर्मचाऱ्यांना जूनच्या वेतनाबरोबर चौथा हप्ता, सातव्या वेतन आयोगाची थकबाकी। उकाड्यानं हैराण राज्यातील नागरिकांना मिळणार दिलासा, पुढील तीन दिवसात होणार तापमानात घट तर दोन दिवसात हलक्या सरींचा इशारा। नवी मुंबई पालिका क्षेत्रात 524 धोकादायक इमारती तर 61 इमारती राहण्यास योग्य नसल्याचं पालिकेनं केलं जाहीर। नागपूरमध्ये न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट, आरटीओतील अधिकाऱ्यांच्या बदलीसाठीच्या बातमीची आयुक्तालयाकडून दखल, दोन अधिकाऱ्यांसह तिघांची बदली। वाजेंना माफीचा साक्षीदार होण्यास दिलेली मंजुरी ईडीकडून मागे, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात केलंय बडतर्फ। राज्यातल्या धरणातील पाणी साठा 31%, पाऊस लांबला तर वाढू शकते पाण्याचं संकट। नवी मुंबईच्या एमआयडीसी भागात आज पाणी पुरवठा बंद, नवीन जलवाहिनींच्या कामांसाठी पाणी पुरवठा राहणार बंद। मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी अप्पर वैतरणा आणि भातसातून देणार पाणी, अतिरिक्त पाण्यासाठी पालिकेनं लिहिलं होतं पत्र। खरीपासाठी 113 तर रब्बीसाठी 28 कोटी मिळणार पीक कर्ज, जिल्हा तांत्रिक सल्लागार समितीनं वाढवली कर्ज मर्यादा। मुंबईतील चेंबूर इथे व्यावसायिक इमारतीला भीषण आग, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज। पनवेलमधील ऐतिहासिक कृष्णालय तलावाची दुरवस्था, तलावात सोडलं जात आहे शौचालयाचं घाण पाणी। राज्यातील 40,000 विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती, 2018 पासून वंचित असलेल्यांना होणार लाभ। एमएचटीसीईटीचा निकाल 12 जूनला लागण्याची शक्यता, 2,77,403 विद्यार्थ्यांनी दिली होती परीक्षा। 2,000 नोट देणाऱ्या ग्राहकांना परत पाठवू नका, सीआयपीडीचे पेट्रोल पंप डीलर्सना आवाहन। दोन हजारांच्या नोटा खपवण्यासाठी नागरिकांची लगबग, किराणा सामान, कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दागिनांच्या अनावश्यक खरेदीचा सपाटा। युपीआयमुळे एटीएमचं अस्तित्व धोक्यात, एसबीआयच्या इकॉनॉमिक रिसर्च रिपोर्ट मधून माहिती। बोरा ते भाऊचा धक्का, मार्गावरच्या तिकिटात वाढ, आता मोजावे लागणार 105 रुपये। तीन देशांची यात्रा करून भारतात परतले पंतप्रधान मोदी, विमानतळावर भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत। राहुल गांधींच्या अर्जावर दिल्ली न्यायालयात शुक्रवारी सुनावणी, नवीन पासपोर्ट काढण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्राची गरज। कोरोनापेक्षा भयंकर महामारीसाठी जगानं तयार रहावं, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा। आणि लखनौचं आयपीएल स्पर्धेतील आव्हान संपुष्टात, मुंबईच्या 183 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनौचा संघ 16.3 षटकात 101 धावांमध्ये गारद, आकाश मधवालचा भेदक मारा।